नियम तोडून गाडी चालवणाऱ्या पुणेरी वाहन चालकाला थोडे थोडके नव्हे तर तब्बल 24,200 रुपयांचा दंड झाल्याचं समोर आलंय. इतक्या मोठ्या दंडाची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. नुकतीच पुणे वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम न भरणाऱ्या चालकांसाठी PTP नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे. लष्कर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार मार्तण जगताप यांनी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीच्या चालकाने यापूर्वी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 24 वेळा स्पीड लिमिटचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. त्यापोटी प्रत्येकवेळी 1,000 रुपये असा 24,000 रुपये दंड त्याला आकारण्यात आला होता, परंतु ती रक्कम भरली नव्हती, त्यामुळे आता त्यांना 24,000 रुपये भरावे लागणार आहेत. 2 दिवसापूर्वी लष्कर विभागामध्ये आमच्या इथे आमची रेग्युलर पुणे ट्रॅफिक पोलीस म्हणजेच PTP नाकाबंदी सुरू होती. त्या नाकाबंदीमध्ये लष्कर वाहतूक विभागाअंतर्गत काम करणारे हेड कॉन्स्टेबल जगताप ह्यांनी एक फॉर्च्युनर गाडी चेक केली असता आमच्या ॲपवर असं लक्षात आलं की त्या फॉर्च्युनर गाडीवर 24,200 रुपयाचा थकीत दंड पेंडिंग होता आणि त्या संबंधित फॉर्च्युनर चालकाकडून तो दंड डेबिट कार्डच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेला आहे. त्या गाडीवर मॅक्झिमम दंड हे ओव्हर स्पीडिंगचे मोटर व्हेकल कलम 112, 183 ह्या अंतर्गत ते दंड आहेत आणि आम्ही त्या संबंधित इस्माला विचारणा केली असता ते दंड हे मुंबई पुणे दरम्यान हायवेवर स्पीड गन थ्रू इशू केलेल्या चलांचे ते दंड आहेत. एका व्हायोलेशनची दंडाची रक्कम ही 1,000 रुपये आहे. अशा प्रकारे त्याच्यावर जवळपास 24,200 रुपयाचा दंड हा वाहतूक पोलिसांनी वसूल केलेला आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या या कारवाईचं मात्र सर्वत्र कौतुक केलं जात आहे. नाही सर, जास्त प्रमाणात असं येतं की काही लोकांच्याकडे ATM कार्ड नसतं, काही लोकांच्याकडं ATM कार्ड असतं पण बॅलन्स नसतो, अशा बऱ्याचशा गोष्टीला सामोरे जावं लागतं आणि शक्यतो माणूस स्वतःहून चूक कबूर करत नाही की एखादी सिग्नल तोडला तर तो म्हणत नाही मी तोडला म्हणून, पेंडिंग ठेवतो आणि PTP नाकाबंदी चालती. PTP नाकाबंदीत आम्ही पेड करून घेतो त्यांच्याकडून. 3 ते 5 नाकाबंदीचा टायमिंग असतो. 3 ते 5 PTP नाकाबंदी चालू असताना फॉर्च्युनर गाडी आली, तिचा नंबर टाकला असता तिच्यावर पेंडिंग आलं तर त्या असणाऱ्या 24 पावत्या होत्या, तर त्या 24 पावत्या ही एक्सप्रेस वेच्या होत्या, स्पीड गननं पावत्या झालेल्या होत्या. 1 पावती 1,000 रुपयाची होती ती आणि त्या त्यांनी न काही म्हणता पेड करून दिलेल्या आहेत ते.